क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है। गेले अनेक दिवसापासून चर्चेचा विषय असलेले ते म्हणजे उदयनराजे भोसले नेमकं कोणत्या राजकीय पक्षामध्ये जाणार अद्याप स्पष्ट झालेलं नाही। ते म्हणतात की माझ्यापेक्षा कोणी कर्तृत्वान आणि मोठा असेल तर मी समोर बसून आम्ही ठरवू असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे। काल एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला होता। माझ्या हातात घड्याळ आहे आणि शरद पवार साहेब यांना मी कमळेचा भुकी दिला असा शब्द साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तुम्ही घड्याळावर लढणार की कमळेवर आणि लोकसभेवर की कशावर या प्रश्नाला ते म्हणाले, मला कंटाळा आलाय पण माझ्या हातात घड्याळ आहे आणि शरद पवार यांना मी कमळेचा भुकी दिलाय, माझ्यापेक्षा कोणी नेतृत्वाने मोठा असेल तर समोर बसून आम्ही ठरवू अशी त्यांनी दिशा स्पष्ट केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उदयनराजे भोसले नेमकं कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे।